त्याने या स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेत केलं आहे. एकदम चांगली लाईव्ह क्लिअरिटी, इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्ही टीव्ही स्क्रीनमध्ये पाहताय आणि चांगला अपडेट मध्ये तुम्हाला या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मिळेल. आणि एका बाजूने खऱ्या अर्थाने एक चालता बोलता संगणक म्हणून लागेल आमचे आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ आजच्या दिवसाला. नक्कीच सुरुवात होईल या स्पर्धेला. विघ्नहर्त्याकडे आपण नक्कीच साकडं देखील घातलं. सुरुवातीपासून मात्र टायांचा कडकडाट होतोय. सामन्याला सुरुवात होईल. गेम इज ऑन. पहिलं षटक गोलंदाजी मार्गमध्ये डेरवली संघाचा गोलंदाज आहे धनंजय भोईर. समोर प्रवीण भोईर. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली आहे. सहा धावेसाठी हा दर्जेदार षटकार. सह्याद्रीच्या चाताडातून नाद भवानी गरजे रक्तात वाहती आमच्या का जात राहती राजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आजच्या रात्रीचा. प्रवीण भोईरनं मात्र आपल्या स्टाईलनं मात्र चेंडू फेकून दिला सीमापार षटकारासाठी. ही खऱ्या तर ओळख आहे खेळाडूची. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय भोईर ओर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे गोळीच्या वेगानं हा चौकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रवीण बरसतोय. पहिले दोन बॉल जर आपण पाहिले तर तब्बल 10 धावा आल्या पहिल्या दोन बॉल वरती. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या धावफळ कधी लागली गेली ती म्हणजे बिनबाधा बातान आणि एका बाजूने हा डेरवली संघ आहे. ओर द विकेट धनंजय भोईरचा हा चेंडू लाऊड अपील झाली आहे. पंचांकडे जोरदार अपील होते. हा विकेट खूप महत्वाचा आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रवीण भोईर हा एक अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. कित्येक मैदानावरती लगातार सहा चेंडूमध्ये सहा षटकार लगावण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला आहे. आणि या खेळाडूला लवकरात लवकर बाद करण्यासाठी मात्र या ठिकाणी संघर्ष केला जातोय डेरोली संघाच्या गोंदाच्या माध्यमातून. तिसरा चेंडू सिंगल रन आली या बॉलवरती आणि या स्कोर कार्डमध्ये धावा लागल्या गेल्या ते म्हणजे बिनबाद 11 लेग बाईकच्या स्वरूपात रन असेल. अवंत रन मात्र आली आहे नक्कीच भातान टीमला. बॉलिंग मार्कमध्ये धनंजय भोईर हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. तुम्ही पाहता या टीममध्ये गोरखजी धुमाळ आहेत, आमचे मित्र दिनेश पाटील देखील आहेत, त्यानंतर प्रशांत मुळे आमचे मित्र आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. डेरवली संघ देखील एक अतिशय ताकदवर संघ. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळायचा होता परंतु हा फटका फसलाय आणि या शॉर्ट एक्सच्या कव्हरमध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय तो म्हणजे भातान टीमला. थँक यू सो मच. यावेळेस मात्र तुम्ही आता पहिला हादरा बसलाय तो म्हणजे टीम भातानला. फलंदाज बाद झाला. धावसंख्या लागली धावपती 11. गडी बाद झाला तुम्ही पाहिला या ठिकाणी नक्कीच. सागर भोईर एक चौकार एक षटकार 10 आणि एक सिंगल 11 धावा. आपले 12 पण देखील आहेत आमच्या समवेत. भाताळ आणि या डेरेवरी हा संघ तुम्ही पाहताय. आणि जेव्हा एका पंचकृषीमधील संघ निखिल खऱ्यातनं एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा एक चांगला संघर्षमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी कधी खुन्नस क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील 11 धावा आल्या स्कोअर कार्डमध्ये. नवीन फलंदाज निलेश भोईर मात्र मैदानात जन्मय दाखल झालाय. नक्कीच या संघाचे सिनियर खेळाडू आपण आवर्जून उल्लेख करू. चंद्रकांतदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाने मात्र हे सर्व खेळाडू घडलेत. ओवर द विकेटचा बॉल इथे मात्र लेट कट केलाय शॉर्ट पॉइंट कडे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जल्लोष साजरा होतोय डेरवली संघाच्या खेम्यामध्ये. फलंदाज बाद प्रवीण भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक
यू सो मच. मी भातान टीमच्या फलंदाजांना इथे विनंती करतो, आपण पंचांशी चर्चा संवाद करायचं नाही आहे. पंचा निर्णय अंतिम निर्णय आहे. ही सूचना मात्र मी आमच्या आयोजन कमिटी करून देतोय. पुन्हा एकदा भातान टीमला मी इथे विनंती करतोय, आपण पंचांशी संवाद साधायचा नाहीये. येस जय पवार सर, आणि ऑनफील्ड जे आमचे पंच आहेत त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय मात्र ही आयोजकांची सूचना आली आहे. आणि गेल्या चार रात्री हेच आम्ही या नियमांचं पालन केलं आहे, त्यामुळे नक्कीच आमच्या आयोजकातील हेमंत शेतकरी आपण बघा काय असेल, संवाद साधा, कम्युनिकेशन करा, कारण क्रुशियल मुमेंट. रनआउटच्या स्वरूपात ऑनफील्ड अंपायरचा निर्णय आला बाद, त्यानंतर आमच्या आयोजकांनी अजय पवार सर इथे मात्र एकमेकांशी संवाद साधतील. नक्कीच हेमंत शेतकरी आहेत आमचे मुख्य आयोजक या ठिकाणी, मात्र योग्य तो निर्णय मात्र आमच्या आयोजन कमिटी देखील तुमच्या टीमला देईल. आउट आहे यावेळेस मात्र पंचा निर्णय आला. आणि आज प्रत्येक टीमला मात्र एक रिव्ह्यू असेल, आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे. मग तुम्हाला तो रिव्ह्यू कोणत्या वेळा घ्यायचा तुम्ही डिसाईड करा. एक रिव्ह्यू असेल प्रत्येक टीमला, ही सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे. प्रवीण भोईरला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. 11 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे भातान टीमला. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर, विश्वास भगत सरपंच हो एक. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय, खऱ्या अर्थानं या नगरीचे सरपंच देखील होते आणि सातत्य टिकवले आयोजनामध्ये. तब्बल 7 पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एक कुशल आणि दमदार असे एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विश्वासजी भगत साहेब यांचा आपण आवर्जून उल्लेख करूया. शेवटची रात्र आपण पाहतोय, सुपर 8 तुम्ही सामने या ठिकाणी एन्जॉय करताय. दोन हादरे बसलेत भातान संघाला, अति घाई संकटने असं म्हटलं होतं. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच तुम्ही आता डेव्हरेज संघाचा होता, त्याने हा थ्रो केला. दिनेश पाटील, आमचे मित्र दिनेश पाटील यांच्या माध्यमातून हा बॅकअप आला. त्यानंतर बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा धनंजय भोईर. ओव्हर द विकेटचा हा बॉल, समोर आहे एक लिजन खेळाडू सिनियर. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली सिंगल रन कम्प्लीट केली आहे. पहिल्या सिंगल रननं मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय. टीमची धावसंख्या मात्र धावपदी लागली गेली, ती म्हणजे 2-12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आल्या स्कोर कार्ड मध्ये. यस डीजे नक्कीच हे संगीत तुम्ही ऐकलंय. या संगीताचे गीतकार आणि या गायक देखील आहेत ते आमचे मित्र करावे गावचे दीपकजी मडबी यांचं देखील काही क्षणातच या मंचकावरती आगमन होईल. कारण करावे गाव आपण पाहिलं तर योगेश तांडेल, निलेश म्हात्रे, दीपक मडबी या मान्यवरांचं मात्र काही वेळानंतर या मंचकावरती आगमन होईल. अप्रतिम संगीत आपल्या आगरी कोळी कराडी समाजातील हा तरुण आणि त्यानं गायलेलं हे संगीत आज मात्र प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये हा संगीत पोहोचलाय. त्याचे गायक यांचं इथे आगमन होणार आहे काही वेळातच. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. प्रशांत मुळे यावेळेस मात्र बॉलिंग मार्क मध्ये येतोय. डावकुऱ्याचा एक शैलीदार गोलंदाज आहे प्रशांत मुळे आणि समोर फलंदाज असेल एक अनुभवी आणि परिपक्व असा खेळाडू चंद्रकांत भोईर. आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एनकडे असेल निलेश भोईर. यावेळेस मात्र किमान 50-55 टार्गेट मात्र पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल भातान टीमला. प्रमुख फलंदाज बाद झाले, तदनंतर मात्र संपूर्ण सामनी जबाबदारी चंद्रकांत भोईर आणि निलेश भोईर या दोन खेळाडूंना उचलावी लागेल. लाऊड अपील झाली पुन्हा एकदा. नक्कीच या बेसमध्ये पंचाचा निर्णय येतोय. लेग बायची रन असेल,
पिचिंग ओळखली कारण तुम्ही पाहिलंच राहत चेंडू चांगला होता, थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता असल्या कारण मात्र पंच आपण पाहिलं शशांक पाडवी सरांच्या माध्यमातून इशारा येतोय हा फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षित असेल बॉपिंग क्रीजमध्ये. दरम्यान एक रन देखील कम्प्लीट केली आहे दोन्ही खेळाडूंनी. 25 मिनिटाचा टायमिंग आहे इनिंगसाठी. आमचे पंच देखील तुम्हाला टाईम अलर्ट करतील. पुन्हा एकदा ओवर द विकेट. यावेळेसचा बॉल देखील चांगला आहे. फुलर लेन चेंडू ही खऱ्या अर्थानं ओळख आहे गोलंदाजी प्रशांत मुले. तुम्ही पाहता डावकुऱ्याचा हा शैलीदार गोलंदाज सातत्याने फुलर लेन बॉल वाईड यॉर्कर फेकण्याची क्षमता असणार हा गोलंदाज इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय डेरवली टीमसाठी. नेहमीच लेफ्ट हँड बॉलर आणि बॅट्समन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घातक मानले जात असतात. प्रशांत मुले बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस देखील लाफ केला बॉलला. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय आणि हा झेल पकडलाय. जल्लो साजरा होतोय डेरवली संघाच्या खेम्यामध्ये. फलंदाज बाद थँक्यू सो मच. तिसरा धक्का बसतो या ठिकाणी बातान संघाला. बातान नगरी म्हटले तर आदरणीय वसंतजी काडावे साहेब असतील, त्यानंतर आमचे मित्र अरुण पाटील, त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी बरेचसे आमचे मान्यवर तुम्ही पाहता या सामन्याचा आनंद घेत आहेत. डेरवली नगरी देखील मधले देखील बरेचसे आमचे अतिथीगण मंचावरती उपस्थित होऊन मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. प्रशांत मुळेचं हे निर्णायक षटक पुन्हा एकदा ओवर द विकेट. यावेळेस मात्र रनवेमध्ये थोडासा बिघाड निर्माण झाला. रिदम चुकला गोलंदाजाचा पंचाने इशारा येतो मात्र हा बॉल असेल डेट. मृत चेंडू घोषित केला आहे. समोर नवीन फलंदाज यावेळेस मात्र सतीश येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. समोर आहे स्ट्रायकिंग एंडकडे चंद्रकांत भोईर. सिनियर खेळाडू लिजंड आहेत. यावेळेस मात्र नक्कीच जबाबदारी स्वीकारायला लागतील. इथे देखील हा फटका फसतोय शॉर्ट फाईनले क्षेत्राकडे. चांगलं बॅकअप मी देखील मिळालं. प्रवीणकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि रनआउटच्या स्वरूपात जो विकेट मिळाला खऱ्यातनं डेरवली संघाला हा खऱ्यातनं सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट देखील ठरेल. कारण एक आक्रमक फलंदाज आणि तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला प्रवीण भोईर. आणि त्यानंतर मात्र प्रेशर झेलतोय मैदानाच्या आतमध्ये भातन संघ. प्रशांत मुळेचा हा बॉल फुलर लेन खोदून काढलाय. अप्रतिम गोलंदाजी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे तसं मात्र चेंडू देखील फक्तो गोलंदाज प्रशांत मुळे. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय भातान संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक विकेट देखील मिळतोय आणि एक सांघिक यश मिळतं या षटकामध्ये मात्र डेरवली संघाला. प्रशांत मुळे पुढे एकदा बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत असताना ओवर द विकेट. लोवर फुल टॉस यावेळेस देखील तुम्ही पाहताय ऑफसाईड यॉर्कर फेकायचा होता. इथे मात्र एक रन देखील कम्प्लीट केली. बाईच्या स्वरूपात धाव आली आहे ती म्हणजे बातान संघाला आणि दोन षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे फक्त 14. तुझा माना समान घेऊन येतात तुझा माना समान घेऊन येतात तुझे संघान उम्र उरवतन देवलाव तुझे नावानी नवडुलती दर्यान सगदान दर्यान सगदान पालखीला नाचिन बुलाल उरवन सैताचे मैनान सैताचे मैनान. थँक यू सो मच. तर तुम्ही पाहताय मागचं षटक खऱ्यातनं मेडल षटक ठरलं कारण दोन अव्हांतर स्वरूपाच्या रन मिळाल्या. त्या म्हणजे नक्कीच एक्स्ट्रा रन होत्या. तुम्ही पाहिले असेल दोन त्या ठिकाणी मिळाले त्या रन मात्र भातान संघाला. कोप्रोली संघ देखील इथे उपस्थित झालाय. प्रितेश पाडील संपूर्ण टीम त्यांना देखील पण शुभेच्छा देऊया. आज मात्र गतवर्षी देखील कोप्रोली संघानं भरीव कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती. बॉलिंग मार्कमध्ये मात्र पुन्हा एकदा हे षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय धनंजय भोईर. यावेळेस खऱ्यातनं विश्वास दाखवायला हवा होता प्रशांत मुळे या गोलंदाजावरती. तिसरं अस्त्र नक्कीच घ्यायला वापरायला हवं होतं डेरवली संघानं, परंतु विश्वास दाखवलाय आपल्या प्रमुख गोलंदाजावरती धनंजय भोईरवरती हा विश्वास दाखवलाय. तर नक्कीच बोलूया आपण मॅचच्या दिशेने.
आज संपूर्ण स्पर्धा आम्ही पाहिली आहे. या स्पर्धेतल्या प्रत्येक गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद करणारे आमचे मित्र या ठिकाणी लालचंददादा मुंडे यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. अप्रतिम त्यांचं योगदान सातत्याने नेहमीच या उसानी नगरीमध्ये राहत आहे. आज देखील कॅमेरा घेऊन आहेत हातामध्ये आणि या सर्व गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना लालचंददादा मुंडे बॉलिंग मार्कमधी धनंजय फोईर ओर द विकेट. इथे देखील पंचाचा बॉल इशारा तो डेड बॉल. जय पवार सर मॅनफॉर्म कल्याण तर एका बाजून ते बघा शशांकजी पाटील हे देखील डोंबिवलीचे आहेत. यांचं देखील खूप चांगलं कार्य मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये असताना तुम्ही पाहताय. आजची रात्र ही मेगा फायनलची रात्र आहे. सुपर हिट त्यानंतर सेमीफायनल मेगा फायनल तुम्हाला मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवटचा क्षण मात्र तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा धनंजय भोईर. हा चेंडू देखील खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू गुड लाईन स्पॉटवरून टेक ऑफ केला. लाईन चांगली आहे. टप्पा देखील चांगला. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. तर नक्कीच रोशन सर सन्मान्य अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय. बेलपारा गावाचे एम के व्हिडिओ लॅबचे ऑनर आपण पाहतोय. सन्मान्य मनोजी ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करतो साहेबांना की व्यासपीठावर यायचं. आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तसेच आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक विश्वजीत भगत साहेब यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपण न्यायचं व्यासपीठावर आलेल्या तमाम अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ओ टू रेशन सर. थँक यू सो मच. या दरम्यान मी प्रेक्षकांसाठी नक्कीच इथे अनाउन्समेंट करीन. दुर्गा माता महिला स्वयं समृद्ध गट विचुंबे यांची स्पेशल खानावळ देखील आमच्या मैदानाच्या अवतीभोवती. जर ज्यांना खऱ्यातनं या ठिकाणी या खानावळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच मुंडी वजडी भेचा सुरमई मांदेली बोंबील भाकरी चिकन थाळी या सर्व प्रकारच्या तुम्हाला नॉनव्हेज जेवणाचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. अतिशय स्वस्त दरामध्ये एक चांगली क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुर्गा माता महिला स्वयं समृद्ध गट विचुंबे यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. तिसरं षटक आहे मार्गस्थ आणि धावसंख्या लागली धावपती म्हणजे 14. यावेळेसचा बॉल देखील बॅटला एज लागली आणि एस्टार मध्ये आदळलाय. आणखीन एक हादरा बसतोय बातान संघाला. याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय विश्वजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. खऱ्या तर त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आज मात्र हा शेवटची रात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच तुम्ही पाहता या ठिकाणी पहिल्या दोन बॉलवरती उमेश यादव 10 धावा आल्या होत्या. ज्यावेळेस प्रवीण मैदानाच्या आतमध्ये होता एक षटकार आणि एक चौकार. आणि तदनंतरचे तुम्ही जर चेंडू पाहिले या तिसऱ्या षटकामधले काही चेंडू फेकलेत गोलंदाजांनी आणि या तब्बल त्यानंतरच्या नक्कीच 13 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात संघासाठी आणि विकेट जास्त बहाल केलेत. 5 गडी 5 झालेत. अर्धा संघ अर्धा डाव कोसळलाय. परंतु या सिच्युएशन मधून या परिस्थितीमधून मात्र आपल्या संघाला सावरण्यासाठी या मधल्या पहिल्या खेळाडूंना मात्र या ठिकाणी नक्कीच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. समोर आहे स्लॅगिंग इनकडे फलंदाज जयेश तर एका बाजून असेल महेश जयेश भोईर डावकुरे. आताचा हा फलंदाज स्लॅगिंग इनकडे एका बाजून असेल नॉन स्लॅगिंग इनकडे महेश भोईर हा फलंदाज. नक्कीच 5 गडी 5 14 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोअर कार्ड मध्ये लागली गेली आहे बातान संघाची. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र प्रेशर झेलतोय मैदानाच्या आतमध्ये बातान संघ. परंतु अजूनही आपल्या संघाला सावरावरची संधी असेल या खेळाडूंकडे. इथे नक्कीच आक्रमण करावे लागतील एका खेळाडूला धनंजय भोर या गोलंदाजावरती. ओव्हर द विकेटचा बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल जरूर झाले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड क्षेत्राकडे आले. तदनंतर मात्र या 2 धावा मिळतील त्या म्हणजे भातान संघाला. एक एक धावेसाठी मात्र संघर्ष करतोय नक्कीच भातान संघ या मॅचमध्ये. 16 धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्यात. गडी 5 झालेत 5 आणि तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना तुम्ही पाहता स्कोअर कार्ड वरती धावा आल्या त्या 16 पूर्णपणे डॉमिनेट केलं या 3 षटकामध्ये मात्र भातान संघाच्या फलंदाजांना देरोली संघाच्या गोलंदाजाने जो विश्वास दाखवला संघ नायकानं. धनंजय भोईर वरती यावेळेस देखील शपल होऊन गेल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल
प्रशांत मुलेला मात्र फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या असं वाटलं तर या मॅचमध्ये या सत्रामध्ये दुसरं षटक कदाचित प्रशांत मुलेच्या हातामध्ये दिलं जाईल. परंतु संघनायकाने दाखवलेला धनंजय बोईरवती विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरून मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मात्र या ठिकाणी धनंजय बोरिया गोलंदाजच्या माध्यमातून आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात आणि दोन विकेट देखील आपल्या टीमला मिळवून दिलेत धनंजय बोरिया गोलंदाजाने. ओवर द विकेट समोर जयेश पुन्हा एकदा या ठिकाणी रिदम चुकतोय आणि या पंच मात्र या ठिकाणी वॉर्निंग देतील आमच्या शतरक्षकांना. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाच्या नियमावली आहेत त्या नियमांचं पालन मात्र या स्पर्धेमधून केलं जाईल आणि आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल आमच्या आयोजकांकडून. एक रिव्ह्यू असेल तुम्हाला संधी असेल क्रुशल मुमेंटला हा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. आणि यावेळेस मात्र तिसरं षटक आहे मार्गस्थ शशांक भोईर या गोलंदाजाचं धनंजय भोईर माफी असावी ओवर द विकेट. जयेशसाठी हा बॉल क्रॉस बॅटेड फटका डीपमध्ये घेऊन काढलाय. एक रन्स तर कम्प्लीट केली आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का फेकी चांगली झाली आहे त्या ठिकाणी आणि एक रन असेल या बॉलमध्ये ती म्हणजे भातान टीमला. तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डमध्ये धावा लागल्या त्या म्हणजे 5-17. नक्कीच पंचांनी मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. पंच ओव्हर स्लिपिंगचा नो आहे की नक्कीच ओव्हर स्लिपिंगचा हा नो बॉल असेल आणि फ्रीडचा बॉल असेल. इथे दोन धाबा ॲड होतील स्कोअर कार्डमध्ये म्हणजे 18 धाबा लागल्या धा फलकावरती. उघडा डोले बघा नीट कारण हा बॉल आहे फ्रीड. यावेळेस संधी आहे वातान संघाला जर मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट चांगला सरासरी तुम्हाला पहिल्या तीन षटकामध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल या षटकामधला फ्रीडचा समोर फलंदाज आहे महेश भोईर. पहिला बॉल फेस करतो या सत्रामध्ये महेश हा आक्रमक फलंदाज. धनंजय भोईरचा हा बॉल ओव्हर द विकेट खोदून काढलाय. इथे क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोळीच्या वेगानं जमिनीला घरंगळता येणारा चौकार. तर नक्कीच रोशन सर आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये रायगड जिल्हा परिषद झेडपी अध्यक्ष योगिताताई पारधी यांचा थोड्याच वेळात या मंचावर आगमन होणार आहे. तसेच आमच्या मंचावर उपस्थित आपण पाहतोय पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाचे लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रमाकांतजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. तसेच आपण पाहिले एम के व्हिडिओ लॅबचे ऑनर बेलपाडा गावचे आपण पाहतोय मनोजजी ठाकूर साहेब. तसेच आचल शिंदे साहेब आलेल्या तमाम अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच आपण पाहिलं जुन्नर तालुक्याचे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर दातखिळे सरंभांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर होऊया पुन्हा एकदा सामन्याकडे ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील सर. इज उसरले म्हटले की मान्यवरांचे मांदी आडी खूप मोठ्या संख्येने प्रचंड आमचे मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत असतात याचं कारण आहे या स्पर्धेचे कुशल नेतृत्व या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय विश्वासी भगत साहेबांमध्ये असणारं प्रेम आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा. 22 धावा हा फलकामधी लागल्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर आणि गडी पाच झालेत 5. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत बोलीनं फक्त 2 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धनंजय भोईर या गोलंदाजानं तब्बल 8 धावा खर्च केल्या. बॉलिंग मार्कमध्ये चौथं षटक यावेळेस गोलंदाज येतोय नक्कीच विनायक धुमाल. चौथ्या षटकाची या जबाबदारी मात्र स्वीकारली विनायक धुमाल या गोलंदाजानी आणि या षटकामध्ये मात्र नक्कीच आक्रमण करावं लागेल जयेश भोईरला आक्रमण करावं लागेल महेश भोईर या फलंदाजाला. खेळपट्टी आणि या एव्ही क्रीडांगाचं तुम्ही पाहिलं तर फलंदाजांसाठी अतिशय पोषक असं हे मैदान आहे आणि या मैदानातही मात्र संघर्ष करावायच भाग पाडलं आहे ते म्हणजे डेरोली संघाच्या गोलंदाजांनी. पहिलाच बॉल राऊंड विकेट जयेशसाठी यावेळेस स्टेअर केला आहे ऑनसाईडमध्ये अलॉंग द कार्पेट. एक रन्स कम्प्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे कारण तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय डीपमध्ये होत असताना. धावसंख्या आपण पाहिली हलवार पुढे सरसावतील. अजून एक धाव स्कोअर कार्डमध्ये ॲड होईल. 5-5
23 धावसंख्येवर पाहतोय. स्कोर कार्ड मध्ये लागली गेली चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना. नक्कीच अशा मॅचमध्ये मात्र जेव्हा आपले प्रमुख फलंदाज बाद झालेले असतात तेव्हा मात्र आपल्याकडे संधी असते आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. या मॅचमध्ये देखील तेच करायला गेल्या दोन फलंदाजांना. जर इथे चांगली कामगिरी केली तर पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी देखील मिळू शकते. त्यामुळे या क्रुशल मोमेंटला या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. महेश भोईर स्टॅकिंग एंडकडे आला पुन्हा एकदा. ओवर द विकेट हा बॉल विनायक धुमलचा तुम्ही पाहिला असा फुलर लेन होता, खोदून काढायचा होता. आणखीन एक डॉट बॉल आणि जसजसा डॉट बॉल चेंडू फेकला होता तसतसा मात्र डेलवली संघाच्या खेम्यामधून टायांचा गजर देखील होतोय. आणि हा खरं तर हा प्रतिसाद असायला हवा. जेव्हा आपला गावचा क्राऊड तुम्हाला चांगला प्रोत्साहन देत असतो तेव्हा तुम्हाला देखील एक नवीन ऊर्जा मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची. आणि तेच काम मात्र दोन्ही संघाच्या क्राऊडमधून होत असताना तुम्ही पाहताय. ओवर द विकेट विनायक धुमाल. हा बॉल देखील तशाच पद्धतीने खेळायचा होता. आणि इथे आपण जर पाहिलं तर कोणत्या प्रकारचा बॅट आणि चेंडू संपर्क नक्कीच झालेला देखील नव्हता, परंतु बाईच्या स्वरूपात रन मात्र मिळेल ती म्हणजे भातान संघाला. धावसंख्या मात्र पुढे सरसावेल 5/24 ही धावसंख्या. धावफलकावरती सुरुवात अतिशय चांगली केली होती प्रवीणनं, षटकार त्यानंतर चौकार आणि तदनंतर प्रवीण जसा बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र प्रेशराईज तुम्ही पाहिलं असेल पद्धतीने खेळत असताना हा भातान संघ. जयेश पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडकडे. प्रत्येक वेळा मात्र एंड बदलत असताना गोलंदाज यावेळेस मात्र राऊंड विकेट बॉलिंग करेल जयेशसाठी. विनायक धुमाल यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला आहे, लाईन चांगली आहे, परफेक्ट वाईड यॉर्कर फेकतोय गोलंदाज. आणि हेच चेंडू खऱ्या तर खूप महत्त्वाचे असतात यावेळेस मात्र बचावात्मक चेंडू ज्याला म्हटलं असतं. या बॉलमध्ये तुम्ही नक्कीच डॉट चेंडू फेकू शकता, डिफेन्सिव्ह गोलंदाजी करू शकता, एक इकॉनॉमिकल षटक देखील फेकू शकता. आणि अप्रतिम स्पेल मात्र या ठिकाणी मार्गस्थ असणारा विनायक धुमाल या गोलंदाजाचं चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि 5/24 धावसंख्या बाद धाव फलकावरती पुलटॉस बॉल, खराब चेंडू आणि या बॉलवरती मात्र पंचाचा इशारा येतो. बीमर बॉल 1+6 अशा 7 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात त्या म्हणजे भातान संघाला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करया. थँक यू सो मच. याच दरम्यान या स्पर्धेच्या आमच्या आयोजक माजी सरपंच आदरणीय हरेश्वरजी भगत साहेबांचं पुन्हा एकदा इथे स्वागत झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या तर त्यांच्या माध्यमातून ज्या चमचमत्या ट्रॉफ्या तुम्हाला मंचकासमोर पाहायला मिळतात सातत्याने त्यांचं खूप चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेला असतं. आणि आज देखील या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या आणि मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. याच दरम्यान उसरली नगरीचे सन्मान्य कुंडलिकजी मुंडे साहेब यांना विनंती आपण देखील या मंचकावरती, त्यानंतर सन्मान्य रवींद्रजी भगत साहेब या मान्यवरांना आपण विनंती करूया आपण देखील या मंचावरती. आणि काही क्षणातच नवनिर्वाचित झेडपी अध्यक्ष आदरणीय योगिताताई पारधी यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं आपण नक्कीच मोठ्या जल्लोषाने या मंचावरती स्वागत करणार आहोत. यावेळेस हा टर्निंग पॉईंट देखील सामन्याचा ठरेल, कारण कमी धावा असताना मात्र हा बीमर बॉल आला, या बीमर बॉलवरती हा षटकार देखील आला जयेशच्या पॅटमधून. थोडासा आत्मविश्वास मात्र वाढला असेल या षटकारानं डेरवली संघाचा, नक्कीच भातान संघाचा, कारण थोडासा बॅकफुटला होता का पहिल्या 4 षटकामध्ये. भातान संघ लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की काय, आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र हा बीमर बॉल आणि बीमर बॉलवरती येणारा हा षटकार. तदनंतर मात्र पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू फेस करेल जयेश भोईर हा फलंदाज. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर. पुन्हा एकदा सफल झाले, फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये खेळून काढलाय बॅक टू बॅक, दुसरा एक चांगला फटका यावेळी तो चौकार भातान संघाला. नक्कीच बाउंड्री आली मागच्या बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र स्कोर करून धावा लागल्या त्या म्हणजे 5/35 अजूनही या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. विनायक धुमालचं हे षटक अतिशय चांगलं मार्गस्थ असताना मात्र हे दोन मोठे फटके भातान संघाच्या स्कोर कार्डवरती ॲड झालेत. आणि खऱ्या अर्थानं या फटक्यांसाठी आपण कौतुक करावं लागेल या ठिकाणी जयेश भोईर या फलंदाजाचं. राऊंड विकेट यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, लॉंग लेग क्षेत्र निवडले, काय फटकेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये जयेश. इथे आपण काय पाहतो या ठिकाणी कम्युनिकेशन नाही आहे. एक रन्स जरी घेतले असतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असते या खेळाडूनं, परंतु काय नियतीला मात्र हे मान्य नव्हतं. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक सांघिक यश मिळतंय ते म्हणजे डेरोली संघाला.
गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी उगवला तारा सूर्यनारायण जर उगवले नसते तरी अवकाशाचा रंग आपल्याला कळाला नसता आणि खऱ्या अर्थानं माझ्या महाराज माझे महाराज या धरतीवरती जन्माला आले नसते तर या हिंदू स्वराज्याचा अर्थ आपल्याला कळाला नसता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण पाहिली आहे, खूप जल्लोषाने सर्व विभागामध्ये देशाबाहेर देखील साजरी केली गेली आहे आणि नक्कीच प्रत्येकाला अभिमान असा वाटावा असं कार्य मात्र होत असं पाहिलं. परंतु मी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल, 19 फेब्रुवारीला आपण सर्वांनी महाराजांना डोक्यावरती घेतले परंतु महाराजांचे आचार आणि विचार आपण कायमस्वरूपी आपल्या डोक्यात घुसवले तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. ही देखील आचार तर आपण पाहतो या ठिकाणी 10 आल्या 36 4 षटकाच्या समाप्तीनंतर कॅल्क्युलेशन आणि मेरिटनुसार मात्र खेळ चालला आहे. दोन्ही संघ तुम्ही पाहता या ठिकाणी संघर्ष करते या तीळ मात्र शंका नसणार आहे आणि एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल मात्र उभारतोय. यावेळेस जयेश हा फलंदाज बाजूला तर नंतर मात्र नवीन फलंदाज साहिल भोईर स्ट्रायकिंग गेंडकडे असेल महेश भोईर बॉलिंग मार्गवरती गोलंदाज सागर भोईर. नक्कीच सर्व भोईर ब्रदर्स आहेत आणि यावेळेस मात्र सागर भोईरला मात्र हे षटक फेकायचं. चला स्पीडअप करा मॅचला. मी डेरवली टीमला पुन्हा एकदा विनंती करेन, आमच्या आयोजनकडून कमिटीकडून सूचना आली प्रत्येक संघाला ही सूचना असेल जो कालावधी तुम्हाला दिला आहे एका इनिंगसाठी त्या वेळेमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करायचं आहे. यावेळेस मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल केला गेला, नक्कीच डीपमधला क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र या ठिकाणी 36 धावा या लागल्या गेल्या आहेत. ओवर द विकेट बॉलिंग मार्गवरती होतो आहे सज्ज होतो या ठिकाणी सागर भोईर. समोर फलंदाज आहे महेश. स्लॉग ओव्हरचं षटक पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. पंचाचा इशारा तो वाईट बॉल लाईन खराब आहे ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. पंचाचा इशारा तो वाईटचा आणि त्यानंतर मात्र एक धाव मात्र धावफलकामध्ये ॲड होईल. 6 बाद 37 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती. नक्कीच प्रवीण बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मधल्या फळीमध्ये मात्र आपल्या संघाला सावरण्याचं काम करत असताना तुम्ही पाहता या ठिकाणी हे दोन फलंदाज चांगला स्ट्रोक बराच काळ चेंडू हवेमध्ये उंची घेतली आहे आणि अंतर देखील कापलंय. शेबॉटच्या क्षणाला का होईना मात्र या ठिकाणी फटकेबाजी होतोय पातन संघासाठी हा षटकार. स्लॉग ओव्हरचं षटक तुम्ही पाहता या ठिकाणी आणि या डेथ ओव्हरमध्ये मात्र येणाऱ्या धावा अतिशय महत्वाच्या असेल भारतीय संघाला. पहिल्या 3 षटकानंतर असं वाटलं होतं का लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतोय का भारतीय संघ आणि तदनंतर मात्र फटकेबाजी. आणखीन एक चांगला स्ट्रोक अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक डीपेक्सच्या कबर दिशेने मात्र येणार हा आणखीन एक सनसनीत चौकार. थँक्यू महेश भोईरनं मात्र 5 चेंडू फेस केले या इनिंग मध्ये आणि तब्बल 14 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार देखील आपण पाहतो महेशच्या इनिंग मध्ये. आणि खऱ्या अर्थानं आपल्या डावा सावरण्याचं काम करतो या ठिकाणी फलंदाज महेश भोईर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती सागर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील प्रेशर आहे दबाव आहे या गोलंदाजावरती. वाईट बॉल जसजशा धावा येतात तसतशा मात्र आता खऱ्या तर भारतीय संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत चाललंय. टाळ्यांचा गजर देखील होतोय आपल्या खेळाडूंसाठी. गोरख धुमाल मात्र या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपल्या खेळाडूला. मार्गदर्शन करावं लागेल कारण इथून जर चुका घडल्या डेरवली संघाकडून तर मात्र पुढच्या सत्रामध्ये नक्कीच खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. क्रिकेटमध्ये एक एक चूक तुम्हाला पराभवाच्या उंबरठ्यामध्ये घेऊन जाईल आणि त्यानंतर मात्र प्रयत्नांचा प्रत्येक एक एक पाऊल तुम्हाला नक्कीच यशाकडे वाटचाल करून देईल आणि ते प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेश भोईर. धावसंख्या आली धावफलकावरती 48 लॉस ऑफ 6 विकेट.
स्लॉग ओव्हरचा षटक मार्गस्थ असताना अजूनही दोन धावा अर्धशतकापासून दूर आहे. यावेळेस मात्र भारतीय संघ किमान 55 ते 60 डावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे या पहिल्या सत्रामध्ये, आणि त्या टार्गेटकडे वाटचाल करतोय. मधल्या फळीमध्ये मात्र फलंदाज महेश भोईर ओवर द विकेट. यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहता चांगला फेकलाय, मार्गदर्शन केलं विकेट किपरनं, तुम्ही पाहिलं असेल गोरख धुमाळनं, त्यानंतर मात्र हा चांगला चेंडू. आणि खऱ्या अर्थानं यावेळेस मार्गदर्शन देखील करावं लागेल प्रत्येक बॉलवरती गोरख धुमाळ या खेळाडूला. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावली पाहायला मिळेल, ती म्हणजे 6 बाद 48. शेवटच्या षटकामधील आणि पहिल्या सत्रामधील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असताना ओव्हर द विकेट खूप पेस आहे या गोलंदाजाकडे, वेग देखील आहे आणि त्या वेगानं मात्र बीट करत असताना यावेळेस फटका फसला आहे. सर्व क्षेत्ररक्षक डीपमध्ये असताना मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. आणि या ठिकाणी मिळणाऱ्या दोन धावा त्या म्हणजे भारतीय संघाला, आणि या दोन धाबेनं मात्र तुम्ही पाहताय भारतीय संघाची धावसंख्या धावफलकापती लागली गेली आहे. अर्धशतक पूर्ण झालंय, 50 धावा धावफलकापती लागल्या गेल्या. डळमळीत सुरुवात, खऱ्या तर दोन मोठे फटके, त्यानंतर मात्र थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी झाला होता भारतीय संघाचा, आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला एक नवे संजीवनी देणारा हा फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये महेश भोईर. या षटकामध्ये मात्र दोन वाईड बॉल फेकले आहेत गोलंदाज सागर भोईरनं, म्हणजे अजूनही दोन चेंडू फेकावे लागतील या सत्रामध्ये. महेश समोर आहे असताना मात्र सागर भोईर या गोलंदाजाला ओव्हर द विकेट. या एंडनं मात्र धावा अतिशय वेगानं आल्या, पुन्हा एकदा सागर भोईर. हा चेंडू देखील अकूट टप्प्याचा, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. जय पवार सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, एका बाजूने शशांकजी पाटील, लेफ्ट स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहताय, आणखीन एक स्क्वेअर चेंडू, प्रेशर, दबाव, दडपण मात्र या ठिकाणी वाढत चाललंय नक्कीच गोलंदाजावरती. धावसंख्येमध्ये जर पाहिली तर 6 बाद 51 धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना कमबॅक केलंय महेश भोईरनं, ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सागर भोईर. हा चेंडू देखील फुलर लेनचा होता, ऑन साइड मध्ये एक्झिक्यूट केलाय, एक रन्स खूप वेगाने पूर्ण केली आहे, फंबल झालेत, क्षेत्ररक्षक अति घाई संकटात नाही. आणि या बेस मात्र या दोन धाबा मिळतील त्या म्हणजे भारतीय संघाला, आणि या दोन धाब्याने मात्र भारतीय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली आहे तब्बल 6 बाद 53 ही धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी या तब्बल 53 धावा आल्या धावफलकावरती, आणि या पहिल्या सत्रामधील कदाचित हा शेवटचा बॉल असेल. नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी मी इथे आमंत्रित करेल पनवेल कोपर्ली म्हणजे मंगेश फडके, रोशन पाटील संघ, आणि त्यांच्या अपोजिटला असेल वाकलन बी संघ, जगदंब वाकलन टीमच्या संघाने एक आपण विनंती करूया आपण टॉससाठी लगेच मंचावरती यायचा. फुलर लेन बॉल, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र दिनेश पाटील नाही आहे त्या ठिकाणी, वेगळे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आहे. दोन धावा आल्या तिसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी सांघिक यश मिळतंय ते म्हणजे डेरवली संघाला. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 7 बाद 55 ही धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहेत, म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक आणि गरज असेल 56 धावांची ती म्हणजे डेरवली संघाला. तर मी विनंती करतोय पनवेल कोपरुली, नेरी कोपरुली संघाचा संघनायक, आणि जगदंब वाकलन, वाकलन बी टीमचा संघनायक सोमनाथ गायकर आणि मंगेश फडके, आपण टॉससाठी लगेच मंचाशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच रोशन सर, आपण पाहतोय सन्मान्य अतिथी मान्यवरांचं इथे आगमन होतोय. आपण पाहिलं जयजी घाटेसाहेब भिंगारी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते, तसेच आपण पाहिलं लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष मोटीजी परेश पाटील साहेबांना देखील विनंती करतो, आपण देखील यायचं व्यासपीठावर आणि या सामन्याचा आनंद व्यासपीठावर बसून घ्यायचा. तर मी विनंती करतो उसरली गावाचे माजी सरपंच हरिशोर भगत साहेबांना इथे मान्यवरांना सन्मानित करायचंय. जुन्नर तालुक्याचे आपण पाहतो वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर दातके साहेबांना इथे सन्मानित करायचंय. जुन्नर तालुक्याचे आपण पाहतो वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर साहेबांना इथे मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जाईल. नक्कीच वारकरी संप्रदायचे सदस्य आहेत, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा, आणि असं म्हटलं तर वारकरी संप्रदाय हे खऱ्या अर्थानं संतांनी समाजाला दिलेली अनमोल भेट आहे. आणि त्याच संप्रदायाचे सदस्य आदरणीय जुन्नर तालुक्याचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी दातके साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर आमचे आणखीन एक सत्कार मोठी सन्माननीय रवींद्रजी भगत साहेबांचा इथे सन्मान होतोय. मी रवींद्र भगत साहेबांना विनंती करतोय या आपण आपला सन्मान स्वीकारा.
क्रिकेटचे निश्चिम भक्त आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रजी भगत साहेब उसारली गावचे नागरिक आहेत, त्यांना आपण विनंती करूया. या आपण आपला सन्मान स्वीकार या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय संजयजी निकम साहेब या मान्यवर आम्ही विनंती करतो, आपण देखील यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय संजयजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती, आपण देखील या आपला सन्मान स्वीकारा या व्यासपीठावरती. माजी सरपंच हरेश्वरजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो या व्यासपीठावरती सन्माननीय संजयजी निकम साहेबांचा. काही क्षणातच या मंचकावरती रायगड जिल्हा झेडपी अध्यक्ष आदरणीय योगिताई पारधी ताईंचं इथे आगमन होणार आहे, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. मी पुन्हा एकदा विनंती करेल, नेरे कोपरोलीस टीमचा संघ नायक आणि वाकळण टीमचा संघ नायक आपण टॉससाठी यायचा आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते असत लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष मोटीजोईचे आदरणीय परेशभाई पाटील यांचं इथे देखील आगमन होतं. मी त्यांना विनंती करतो आपण यायचा मंचकावरती. आदरणीय परेशभाई पाटील या आपण मंचावरती आपला इथे सन्मान केला जाईल. मी आदरणीय हरेश्वर भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय परेशभाई पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि या शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाडीचे नेतृत्व आहे, त्यांचा इथे सन्मान होतोय. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचं गमक, हे खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचं ब्रीद वाक्य. सन्माननीय रोशनजी घाटे साहेब या मान्यवरांचा इथे सन्मान होईल. मी विनंती करतो सन्माननीय रोशनजी घाटे साहेबांना आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. नेरे कुपुरी टीमचा संघ नायक आणि वाकलन बी टीमचा संघ नायक आपण लगेच आमच्या मंचावरती येतो टॉससाठी. मी मंगेश फडके आणि एका बाजूनं सोमनाथ गायकर या संघ नायकाला विनंती करतो, आपण कोणताही वेळ न दवडता या ठिकाणी टॉससाठी यायचा आहे. मॅच सुरू करा, मी इथे विनंती करतोय. नक्कीच ट्रेन देखील आली आहे, जे आमचे प्रेक्षक जर असतील त्या रेल्वे ट्रॅक जवळ तर त्यांना विनंती, आपण इथे थांबू नका. नेरे कुपुरी टीमचा संघ नायक मंगेश फडके आणि सोमनाथ गायकर पण टॉस साठी यायचं आहे मंचकावरती. धन्यवाद रोशन. तमाम दर्शकांचा इथे गणेश दोन मिनिट वाकण टीमचा संघ नायक इथे अवेलेबल झाला. मी नेरे कोपरे टीमच्या संघटनेकाला हा शेवटचा ऑफिशियल कॉल देतो, पण टॉस साठी लगेच मंचावरती यायचा. तो अब 56 रनों का टारगेट रखता हुआ नजर आ रहा है. तो तमाम दर्शकों का स्वागत करना चाहेंगे और 56 रन बना रहे हैं जीत के लिए. जो रेलवे ट्रैक पर जितने भी दर्शक है इस श्रृंखला का अगर आस्वाद ले रहे हैं, वहां मत खड़े रहे, आप आइए, आपके लिए जगह है यहाँ पर. कारण यही है, आसपास पूरी तरीके से पंडाल बिछाया है, कोकन रेल है और वो गुजरती हुई नजर आ रही है, कोई इंसिडेंस ना हो, इसलिए हम आपको बार बार. गणेश जी थोड़स थांबा, आपण पाहतो सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन होतं. आपण पाहिलं आज व्यासपीठावर नक्कीच तमाम अतिथी मान्यवरांचं आगमन होणारच आहे. सत्यवंशी तारीकर साहेब तहसीलदार चे आपण कार्यकारी आपण पाहतो यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. तसेच समीरजी पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओव्हर टू गणेश सर. पहिली गेंद प्रवीण, पहिली गेंद ड्राइव की अभिषेक में, क्या कमाल का स्ट्रोक, जगह बनाई खुद के लिए और यहां से शानदार फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजारा. अंतिम क्षणों में बिल्कुल लॉन्ग ऑफ के फील्डर आए, गेंद को मिडा लॉन्ग ऑफ के रीजन में पकड़ा जा चुका है और दो रन के साथ आगाज किया बल्लेबाज दिनेश पाटिल ने और दशरथ धुमाल. ये दो रन बागुरी की जोड़ी है मैदान के अंदर. 56 रनों का पीछा है, प्रति ओवर 11.20 की रिक्वायर्ड 100 से रन बनाने हैं इस मैदान के अंदर. गेंदबाज प्रवीण भोयर राइट ओवर द विकेट उठाकर खेलने की कोशिश, मैदान क्षेत्र में फील्डर तैनात है, मौका बन चुका है, डायरेक्ट हिट. अगर थोड़ा सा तेज गति की थ्रो होती तो शायद ये पहला विकेट मिल सकता था, लेकिन चालाकी नहीं दिखाई. उसके बाद ये गेंद दौड़ जाते हुए शानदार फील्डिंग का मुजारा करते हुए अभी तक यहाँ पर टीम भाटान के
ये खिलाड़ी भातान टीम को पहले बल्लेबाज गणेश जी थोड़ा सा थांबा पण नहीं ते नाणेफेक केली जाईल कोप्रोली विपक्ष आपण पाहणार आहोत वाकलन जगदंबा वाकलन बी या दोन संघा दरम्यान एक जबरदस्त बिग फाइट होईल चार षटकांचा सामना खेळवला जाणाऱ्या नेरे दुंद्रे विभागातला आपण पाहतोय कोप्रोली संघ तर ठाणे विभागातून आलेला हा आपण पाहतोय जगदंबा तर नक्कीच आपण पाहिला समाधान गायकरशी आपण संपर्क साधूया सोमनाथ गायकर तर नक्कीच सोमनाथ आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये तमाम क्रिकेट रसिकांची मन तुने जिंकलेत आपल्या फलंदाजीच्या मार्फत तर आजच्या दिवसामध्ये सुपर हिटचा आपण सामना पाहतोय आजचा फायनल दिवस देखील आहे तर आजच्या दिवसामध्ये उरण आपण बघू नेहरू दुंद्रे विभागातला हा कोपरी संघ एक जबरदस्त खेळ केला होता तर नक्कीच या संघाविरुद्ध खेळत असताना तुझं काय निर्णय असेल पहिल्यांदा मी तो क्षेत्ररक्षण करेन आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन अपोजिट टीमला तर नक्कीच रोहित पाटील असेल मंगेश फडके असेल एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं होतं तर तुमची रणनीती या संघाविरुद्ध खेळत असताना कोणत्या प्रकारची रणनीती तुम्ही आपणार आहात रणनीती काय नाही तर मैदान उतरल्यावर आमचं काय असेल ते आम्ही तरी बोलू देते गोलंदाजी चांगली झाली तर आम्ही 100% मॅच जिंकू शकतो तर नक्कीच गोलंदाजी म्हटली तर गोलंदाजीचा तुम्ही जिम्मेदारी जास्त प्रभाव कोणावर द्याल शिवदास गायकर आहे दीपेश भोईर उदेश पाटील हे चांगले गोलंदाज आहेत तिघे गोलंदाज तर नक्कीच सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक देतो वही आपण एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे एक जबरदस्त खेळ पाहायला भेटेल पहिल्या फेरीतला आपण दुसरा सामना पाहणार आहोत वाकलन बी विपक्ष कोप्रोली नेरी या दोन संघा दरम्यान ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बिल्कुल जो टीम जीतेगी वो इसमें से चार जो नंबर है उसको छुएगी लेकिन यहां से अगर हारेंगे तो फिर अंतिम क्षण में बहुत दुख होगा ये देखिए उठाकर पैडल स्विप करना चाहते थे बॉडी पर बॉडी लाइनअप पर गेंद की गई थी और यहां से अंपायर का इशारा लेग बाइस का लेग बाइस की एक रन मिलती हुई टीम का टोटल एक से आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 7 रन बगैर कोई नुकसान के बाद टीवी स्क्रीन के ऊपर नजर आ रहे हैं काफी बढ़िया खेल नजर आ रहा हमारे साथ टेक्नीशियन का काम करते हुए निखिल बाबर हर एक क्षेत्र में कॉमेंट्री हो फिर टेक्नीशियन हो या कैमरामैन हो बेहतरीन काम स्कोरिंग की भी करते हैं भाई पैसा रखेंगे कहा घर में नहीं नहीं ना मुन्ना ना गेंदबाज सैयार सीधे बल्ले से निकाल दिया जगह बनाई स्ट्रोक के लिए वाह कहे मैग्निफिसेंट स्ट्रोक गेंद ओवर द रोप होती हुई 4 रन के लिए पहला चौका था 22 ओवर में सरपंच चषक या उसारली गावाची शान विश्वास भगत सरपंचाचा गावात मान जितेंद्र भगत माजी सरपंचाचा अभिमान हरेश्वर भगत माजी सरपंच छान माजी सरपंच ते माजी सरपंच ते मोहन भगत खंबीर विश्वास भगत सरपंच हो एक नंबर विश्वास भगत सरपंच हो एक नंबर ये गाना पेश किया था हमारे सरपंच साहब इनके लिए है पेट गांव के प्रवीण मात्रे इनके माध्यम से गाया जा चुका है काफी सुरीला आवाज पहली ओवर की दोस्तों समाप्ति हो चुकी है 11.20 की रिक्वायर्ड रन रेट चाहिए 11 रन पहले ओवर में आ चुके हैं बगैर कोई नुकसान के बाद बात करेंगे दिनेश पाटिल व्यक्तिगत जहां पर 5 गेंदों का सामना किया 6 रन के ऊपर लेकिन दशरथ धुमाल जैसे ही स्ट्राइक में आए इरादा स्पष्ट किया उन्होंने चब्बे के साथ और एक अतिरिक्त रन आ चुकी है इस ओवर में लेकिन फिलहाल अब बात करेंगे मैदान के अंदर का खेल यहां से अगर उमेश सर मैदान के अंदर जीत का अगर आसार रहना है तो ये मैंडेटरी पावर प्ले का दूसरा है ओवर है जिसमें विकेट टेकिंग गेंदबाज को इस्तेमाल करना होगा विकेट टेकिंग यहां पर गेंदबाजी करनी होगी और इस मैदान के ऊपर की अगर बात करेंगे सपाट मैदान है आउटफील्ड तेज है और आउटफील्ड तेज होने के कारण गेंद आसानी के साथ तेज गति के साथ भाग रही है और उसका बेनिफिट बल्लेबाजों को और पाटा विकेट है जहां पर आप थोड़ा सा गेंदबाजों को भी मदद हो सकता है ग्रिप मिल सकती है कारण यही है लगातार 5 रातें इस मैदान के ऊपर इस पिच के ऊपर वही खेल दोनों एंड की तरफ से खुदरापन तो थोड़ी सी गेंद सिम पोजीशन से कट करने की अगर प्रयास की जाती है निखिल तो शायद इस मैदान के अंदर शायद गेंदबाजों का खेल और गेंदबाज निखर सकते इस समय में स्ट्राइक एंड के ऊपर अब आ चुके हैं दिनेश पाटिल अपना
गेंदबाजी के लिए तैयार। दूसरा परिवर्तन गेंदबाजी के लिए महेश भोईर, राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार। ये देखिए यहां पर अंपायर का इशारा, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल की अतिरिक्त रन बगैर कुछ मेहनत की रन मिलते हुए नजर आ रही है और इस एक रन के साथ टीम का टोटल एक से एक बढ़ता हुआ 12 रन बगैर कोई नुकसान के बाद रन बनते हुए नजर आ रहे हैं। 56 रनों का पीछा करना है और इस 56 रनों को डिफेंड करने के लिए आपको कसावट भरी गेंदबाजी करनी होगी मैदान के अंदर। शानदार खुला हुआ वातावरण नजर आ रहा है। पांचवी रजनी उठाकर खेल दिया है, फील्डर तैनात जरूर है, क्या कैरी करेंगे और यहां से कैरी किया और बल्लेबाज को कहा सम्राट का हो आटा या हो गाड़ी का पाटा, आउट होने वालों को कहते हैं टाटा बाय बाय। दिनेश पाटिल एक सबसे अच्छे गायक भी है और रायगढ़ समालोचक एसोसिएशन के कमेंटेटर्स भी है। दिनेश पाटिल काफी बढ़िया खेल उनके माध्यम से आखिरी क्षणों में जहां पर मिस टाइमिंग हुए थे, लेकिन क्या वेल जज किया था उस इलाके के फील्डर ने जहां पर मिड विकेट क्षेत्र में गेंद को फील्ड किया था और पहले विकेट का पतन, पहला झटका लगता हुआ टीम यहां पर डेरवली क्रिकेट टीम को, भातान टीम के गेंदबाज ने जो राहत की सांस शायद ली होगी कि शुरुआत की जोड़ी फोड़ने में यहां पर कामयाब रहे गेंदबाज महेश भोईर। पहली गेंद वाइड डाली थी लेकिन दूसरे गेंद के ऊपर अपना यहां पर गेंदबाजी का कसब दिखाते हुए मैदान के अंदर। और ये देखिए उछलती भी गेंद लेकिन अंपायर का इशारा अंतिम क्षण में, इट इज अ वाइड बॉल, वाइड बॉल, डीजे मैडी जहां कहीं भी हो तुरंत आइए। लेकिन जय दुर्गा माता महिला बचत गट विचुंबे स्पेशल यहां पर आपके लिए खाना है तो मुंडी बजरी भेजा सुरमई मांदेली बोम्बेल भाकरी और चिकन मिलेगा, काफी लजीज खाना है। आप जाकर उस दुर्गा माता महिला बचत गट के होटल में आप आस्वाद ले सकते हैं, धंधा बढ़ाइए उनका भी। लोवर फुल टॉस वाली गेंद स्ट्रेट टू द बॉलर, क्या कमाल की गेंदबाजी, मैग्निफिसेंट बॉलिंग, व्हाट ए डिलीवरी, व्हाट ए डिलीवरी, शानदार यहां पर जानदार गेंदबाजी का मुजारा करते हुए। और यहां से महेश भोईर की ये गोल्डन ओवर अंतिम यहां पर देखा जाएगा, उमेश सर तो बात करेंगे, ऐसी कसावट भरी गेंदबाजी होनी जरूरी होगी। भातान टीम के कप्तान ने कही थे हम 70 रन भी छू सकते हैं लेकिन यहां से 70 रन तो नहीं बने लेकिन 56 रनों को बचाया जा रहा है मैदान के अंदर। और यहां पर थोड़ी सी एक प्रेजेंस ऑफ माइंड के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज महेश भोईर, राइट अप ओवर द विकेट फिर से एक बार तैयार। ये देखिए इस बार फील्डर तैनात है, लॉन्ग ऑफ क्षेत्र में कोई गलती नहीं, दूसरा सदमा रखता हुआ टीम डेरवली क्रिकेट टीम के उम्मीदों को, दूसरा सदमा दूसरा झटका। बोकांडी नहीं यहां पर बैठी है, हंसो मत, अभी आगे की लाइन नहीं बोलूंगा, हंसे यानी कि फंसे आपको सब मालूम है। स्वागत रहेगा अब विकेटों का झड़ा लगता है, क्या कमाल का स्पेल फेंकते हुए और वाकई बढ़िया मैग्निफिसेंट बॉलिंग और यहां से एक और विकेट का पतन होता हुआ। बल्लेबाज दशरथ धुमाल तीन गेंदों का सामना किया और 4 ही रन बनाकर मायूस हताश होकर मैदान से बाहर हो चुके हैं। नए खिलाड़ी आ चुके हैं, जो सेट बल्लेबाज हुए थे वो मैदान से बाहर होने के बाद दबाव मिडल ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर दबाव बन सकता है निखिल, कारण यही है। अब थोड़ा सा सेट होने के लिए वक्त जाएगा और यहां से वक्त नहीं है क्योंकि 56 रनों का पीछा करना है तो आक्रमण करना होगा, एक्सीलेटर पर दाव लगाना होगा, महेश भोईर की जो गेंद है गति का इस्तेमाल करना होगा। गेंदबाज सैयर महेश भोईर राइट हम ओवर द विकेट का मारा लेकर आ चुके हैं, हमारे दोनों भी अंपायर्स पहने नजर के साथ इस श्रृंखला का बिल्कुल निरीक्षण परीक्षण करते हुए, उनकी यहां पर मैदान के अंदर परीक्षा मानो की चल रही है। महेश भोईर ओवर द विकेट बिल्कुल हवाई फायर लेकिन क्या बड़ा स्ट्रोक, वाह कहीं बढ़िया, इट इज अ बिग मैक्सिमम सेंसेशनल स्ट्रोक, 6 रन।
पत्ता करतो स्क्रीन के ऊपर नजर आ रहा है कि वहां के दर्शक कितने खुश हुए जैसे ही छक्का लगा। ये है हौसला। और छक्के के साथ टीम का टोटल एक्सेलरेट होता हुआ नजर आ रहा है। आते आते बल्लेबाज ने इरादे स्पष्ट किए पहले ही गेंद के ऊपर छक्का दागकर। क्या कमाल की बल्लेबाजी। यहां पर गोरख धुमाल नजर आ रहे हैं पहली गेंद के ऊपर छक्के के साथ, यानी कि 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करना पसंद करते हैं बल्लेबाज गोरख धुमाल नजर आ रहा है। गेंदबाज महेश के ऊपर अब दबाव। एक और बड़ा स्ट्रोक, मिस टाइमिंग जरूर हुआ क्या, यहां पर स्लिप लैंडिंग होगी। हवा में गेंद, वाह कहीं बढ़िया, व्हाट ए हावर कैच पकड़ा। इट इज अ टेकन बाय सागर भोईर। वाट ही यहां पर वाह कहीं बढ़िया कैच पकड़ा और एक विकेट का पतन। गोरख धुमाल बैक टू द पवेलियन। जोर का झटका है जोरों से लगा लगा, साथ बन गए नंबर के बिटी सजा हां सजा। जोर का झटका है जोरों से लगा लगा, साथ बन गए नंबर के बिटी सजा हां सजा। क्या लाइन है, शादी शादी निखिल ऐसा है, शादी ऐसा लड्डू है जो खाया वो पछताया, नहीं खाया वो भी पछताया। बराबर है उमेश सर, हंसे बराबर है यानी। तो फिलहाल मैदान के अंदर का खेल देखिए, काफी डगमगाता हुआ नजर आ रहा है। एक छक्का लगाने के बाद मेरे अंदाज से मेरिट के हिसाब से खेल होना चाहिए। एक छक्का लगने के बाद आपको जरूरत नहीं है क्योंकि आप सेट होने के लिए खुद को वक्त दीजिए। बाद में जो क्रूशियल मोमेंट पर जब गेंदबाज आएंगे, एक गेंदबाज ऐसा चुने जिसके ऊपर पूरी तरीके से आक्रमण आक्रमण और आक्रमण धारणा। नए बल्लेबाज आ चुके हैं आशीष मुंडे, लेकिन स्ट्राइक एंड के ऊपर आ चुके हैं यहां पर विनायक धुमाल, महेश। ये देखिए बाहरी सिरा लगा, कैच छोड़ा, यानी कि मैच छोड़ा ऐसा कहा जाता है। कैच विन द मैचेस, लेकिन यहां से यह सूत्र से गवाह है। क्या कमाल की फील्डिंग इस टीम की थी, लेकिन इस लेग गली के फील्डर ने एक गलती देखी है, आपको इस मुकाबले से बाहर कर सकती है। लेकिन दोस्तों दो ओवर का खेल समाप्त हो चुका है। दो ओवर की समाप्ति के बाद यहां पर डेरावली क्रिकेट टीम का टोटल जाकर पहुंच चुका 20 रन 3 विकेट के नुकसान के बाद चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगी। हम यू आए तब तक के लिए डीजे मैडी। आई शपथ मयूर भगत, इनसे गुजारिश रहेगी, जिनकी सगाई हो चुकी है और आने वाले कई दिनों में वो शादी के गठबंधन में बांधे जाएंगे, तो उनसे गुजारिश रहेगी मयूर भगत आप आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा इस सरपंच ट्रॉफी 2020। मैदान के अंदर का क्या खेल हो रहा है देखिए, पल में तोला पल में माचा, कभी धूप कभी छाई कभी उदय कभी अस्त कभी प्रेम कभी नफरत तो कभी हार तो कभी जीत, ऐसा हो रहा है बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी, कभी बारी आ रही है भातान क्रिकेट टीम तो कभी आ रही है डेरोली क्रिकेट टीम। गेंदबाजी का परिवर्तन, तीसरा परिवर्तन आ चुके हैं। डीप में फील्डर डीप में फील्डिंग होती हुई नजर आ रही। गेंदबाज तैयार प्रवीण भोयर, इस मरतबा देखिए ये गेंद हल्के हाथों से खेला मिडा, यहां पर मिड ऑफ के रीजन में गेंद को फील्ड किया बैक टू द बॉलर। तब तक के लिए एक सिंगल सिंगल के साथ टीम का टोटल 21 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। अब जीत के लिए 17 गेंदे 35 रनों की आवश्यकता। टोटल आसान जरूर नजर आ रहा है, लेकिन इस टोटल को पूरे करने के लिए 3 विकेट गंवा चुके हैं। सिर्फ अगर बात करेंगे एक बल्लेबाज शुरुआती के जो फ्लाइंग स्टार्ट देने की कोशिश बल्लेबाजों ने की थी, वो फिर उद्वस्त की बल्ले गेंदबाजों ने, जैसे प्रवीण भोयर अपने कोठे की दूसरी गेंद लेकर बल्लेबाज बड़ा स्ट्रोक। ये देखिए क्या गुस्सा भरा ये स्ट्रोक था, बिल्कुल यहां पर मिड विकेट बाउंड लाइन के बाहर। इस श्रृंखला का इस सरपंच ट्रॉफी का A1 क्वालिटी का ब्रांडेड 6 रन। Mangi sadi mili sakra.
बिल्कुल 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, ये जरूरत थी। मैंने कहा था एक ऐसा गेंदबाज चुने जिसके ऊपर आक्रमण समीकरण बन चुका है। 16 गेंदे 29 रनों का, 16 गेंदे 29 रन, एक्सीलेटर पर ताव लगा है, गाड़ी टॉप बैक गियर पर चलते हुए जैसे मानो की राजधानी एक्सप्रेस दौड़ती है वैसे ही दौड़ने की कोशिश की जा रही है। कि बल्लेबाज यहां पर बात करेंगे आशीष मुंडे के माध्यम से, गेंदबाज तैयार प्रवीण भोयर, कट करने की कोशिश और यहां से लाउड अपील हो रही है, अंपायर की उंगली आसमान में, बल्लेबाज को लौटना होगा डगआउट में। मंचावर सन्मान्य अतिथि मान्यवरांचं आगमन झालंय, आपण पाहतोय गोपीनाथजी भगत साहेब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब या स्पर्धेमध्ये। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेव उसरली खुर्द आयोजित आपण पाहतोय नायट्रोजन मध्ये, आपलं सहर्ष स्वागत आहे। तर नक्कीच प्रभाग क चे आपण पाहतोय कामोडीचे सभापती आपण पाहतोय मंचावर उपस्थित झालेत, आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून। तो मैदान के अंदर हेमंत शेतकरी चर्चा करेंगे अंपायर से और देखना होगा क्या होगा। अब चर्चा से ये सवाल का जवाब देखने के लिए मिलेगा, लेकिन फिर यहाँ पर अगर बात करेंगे मैदान के अंदर बातचीत चल रही है और फिलहाल शानदार आयोजन मुकाबला भाताण बनाम डेरोली के बीच का चल रहा है। अंपायर्स आपका डिसीजन खुल कर आना जरूरी होगा। यस विकेट लौटना होगा यहाँ पर, देखिए रिव्यू रनआउट के लिए रहेगा, सिक्स और चार रन के लिए रहेगा अगर फील्डर कैच लेता है उसके लिए। देखिए हमें यहाँ से जज नहीं कर सकते। तर नक्कीच आपण पाहतोय मंचावर सन्माननीय मान्यवरांचं आगमन होतोय, तसेच आमची दीपा वहिनींचं इथे आगमन झालंय, तर मी सहर्ष स्वागत करतो, तसेच आमचे संगीता नानी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून, तसेच तसेच आमचे समीक्षा वहिनी, तसेच दीपा वहिनी आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। जबरदस्त आपण पाहतो आजच्या शेवटची रचनी, या शेवटच्या रचनेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं आणि अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत पहिला सामना नक्कीच विजयी झाला होता, तर दुसरा सामना आपण पाहतोय एके बाजूला डेरिवली संघ तर दुसऱ्या बाजूला भातान संघ, परंतु यावेळेस नक्कीच इशारा आलाय फलंदाज बाद होतोय, होऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे। बिलकुल कई सालों के बाद ये भी टेकने यहाँ पर टेक्नोलॉजी आएगी आपके है, लेकिन उसके लिए खर्चा भी ज्यादा है, बराबर है निखिल? बिल्कुल हेमंत शेतकरी अगर स्पॉन्सर करते तो माइक सिस्टम भी लगाई जाएगी। नक्की मी सर्व टीम ना विनंती करेन अल्ट्रा एस साठी आपण रिव्ह्यू घ्यायचा नाहीये, कारण हे तंत्र अजूनपर्यंत विकसित झालेलं नाहीये, अल्ट्रा एज आणि हॉटस्पॉट आता दोन्ही टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे।
आणि दोन्ही टीमच्या रिव्ह्यू संपल्यात, एक एक संधी होती दोन्ही टीमला. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन, फक्त रनआउट आणि त्यानंतर हाईट फॅक्टरसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता किंवा षटकार त्याच्यासाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु एजसाठी रिव्ह्यू घेता येणार नाही आहे, कारण तो आवाज फक्त त्या पंचांना जाईल. अल्ट्रा एजचं मतं तंत्र इथे नाही आहे. नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेन, अल्ट्रा एज आणि हॉटस्पॉट हे तंत्र जेव्हा येईल तेव्हा आपण नक्कीच थर्ड अंपायर घेऊ शकता. आणि हे तंत्र देखील काही कालावधीनंतर विकसित होईल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, त्यांना देखील आपण सुभेच्छा देऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. बिलकुल रोशन, ही टेक्नॉलॉजी आएगी, टेक्नॉलॉजी के लिए पैसा भी लगता है, बराबर है. पैसा आपके पास है तो सब कुछ है. ये देखिए कोकन रेल क्या यहाँ पर तेज दौड़ती हुई, कई दर्शक इस मुकाबले का आस्वाद ले रहे हैं. टाटा बाय बाय उनको भी कहेंगे हम, लेकिन मैदान के अंदर चलते हैं दोस्तों. अब काफी बढ़िया गर्माहट भरा वातावरण नजर आ रहा है. प्रवीण भोईर के ऊपर आक्रमण करने के बाद विकेट टेकिंग गेंद की और यहां से थोड़ा सा कट हुई गेंद को, थोड़ा सा उछाल प्राप्त मिले और यहां से तैयार प्रवीण भोईर स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाजी करने के लिए तैयार बल्लेबाज प्रणव पाटिल. प्रणव पाटिल बाहरी सिरा लिया, गेंद डीप शॉट फाइनल रीजन में जाते हुए एक रन तो पूरी दूसरी की कोशिश, लेकिन एक ही रन. क्रिकेट का तंत्र ऐसा है निखिल, एक रन को दो रन में कन्वर्ट, दो रन को तीन रन में कन्वर्ट, जहां पर आपको मौका मिले वहां पर जैसे ही देखे और दो रन या तीन रन दौड़ के निकाले. मौका कब आपके लिए बनेगा वो कुछ भी कहा नहीं जा सकता, लेकिन चार विकेट गिर चुके हैं, 28 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं. समीकरण अब थोड़ा सा दूर होता हुआ नजर आ रहा है. यह गेंदे बाकी है 14 और 28 रनों की आवश्यकता. 14 गेंदे 28 रनों का प्रति गेंद के पीछे 200 का स्ट्राइक रेट, यानी कि 2 रन प्रति गेंद के पीछे बनाने ही होंगे. स्ट्राइक गेंद के ऊपर अब बल्लेबाजी करने के लिए तैयार बल्लेबाज विनायक धुमाल. लाल टोपी पहनकर आ चुके, लेकिन प्रवीण भोईर राइट आर्म ओवर द विकेट के मारा, हल्के हाथों से गेंद को निकाल दिया हाई पॉइंट रीजन में. ये देखिए चलाकी भरा खेल जानते हैं, थोड़ा सा गेम को आगे लेकर जाइए क्योंकि इस ओवर में एक विकेट मिल चुका है तो फिर विकेट देना नहीं चाह रहे हैं. और इस सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर पहुंच चुका है 29 रन. जीत के लिए 13 गेंदे 27 रनों का समीकरण. यहां से एक बड़ा हिट आता है तो मुकाबले पूरी तरीके से बनेगी डेरवली क्रिकेट टीम, लेकिन ये जोखिम भरा स्ट्रोक कौन खेलता है उसका एक बड़ा सवाल पैदा हो चुका है. लेकिन इस सवाल का जवाब अब इस गेंद के बाद पता चलेगा. मुकाबला अभी तक फिनिश नहीं है, दोनों टीमों के पास बैलेंस मुकाबला है, देखना होगा. लेकिन कहेंगे दरम्यान रायगड जिल्हा परिषद जेडपी अध्यक्ष आदरणीय योगिताई पारधी यांचं काही क्षणातच या मंचकावरती आगमन होतंय. मी त्यांना इथे विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या मंचकामध्ये यायचं. थोडा खेळ थांबवा, मी इथे विनंती करतोय ती गाडी येईल मैदानाच्या आतमध्ये, पंच पण थोडा खेळ थांबवा. आदरणीय नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताई पारधी यांचं इथे आगमन होतंय आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाच्या मुलुख मैदानी तोप आहेत. आणि आज मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांचं विराजमान झालंय. यामध्ये गाडी आतमध्ये येऊ द्या. मी विनंती करतोय मान्यवरांच्या गाडीसाठी आपण रस्ता मोकळा करायचा आहे. जे प्रेक्षक उभे आहेत आमच्या रस्त्यामध्ये त्यांना विनंती करतोय आपण थोडा रस्ता मोकळा करा. मान्यवरांची गाडी येईल, ताफा येईल. नक्कीच झेडपी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आदरणीय योगिताई पारधी यांचं इथे आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं मात्र काहींचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. नारी शक्ती आज खऱ्या अर्थानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं खूप मोठं योगदान राहिलंय. आणि याच मंचकाकडे मात्र या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय योगिताई पारधी यांचं या ठिकाणी मंचकाकडे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पनवेल पंचायत समितीच्या सभापती सौ प्रणालीताई पुरुषोत्तम भोईर ताईंचं देखील इथे आगमन होतं. मी त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या मंचकावरती खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय योगिताई पारधी यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत प्रणालीताई भोईर पनवेल पंचायत समिती सभापती यांचं इथे आगमन होतं. आणि सर्व आमच्या या खऱ्यातनं आयोजन कमिटीच्या आमच्या सर्व महिला भगिनी यांचं इथे आपण पाहतो आगमन होत असताना. मी त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी सौभाग्यवती दीपमालाताई विश्वास भगत. खऱ्यातनं तुम्ही पाहिलं असेल या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार विश्वास भगत साहेबांच्या सौभाग्यवती आहेत. त्यानंतर सौ दीपा हेमंतजी भगत आणि त्यानंतर सौ संगीताताई नरेश भगत, सौ समीक्षा मुकेशी भगत, कुमारी
विश्वती विश्वास भगत नक्कीच विश्वासदादा दादांच्या कन्या आहेत, त्यांचं इथे आगमन झालं आणि त्यानंतर मात्र तुम्ही माता मंचकावरती आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कारमूर्ती नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय योगिताताई पारधी आणि त्यांच्या समवेत पनवेल पंचायत समिती सभापती आदरणीय प्रणालीताई पुरुषोत्तम भोईर मॅडमचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. चला सामना सुरुवात करायचे. कॉमेंट्री बॉक्स बिल्कुल रफ्तार के साथ देखिए बीट किया बल्लेबाज को, बांध कर रखा, जंजीरें डाली जैसे मानो की जैसे पैरों में. और यहां से तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है. तीन ओवर के समाप्ति के बाद समय होता है ड्रिंक्स ब्रेक का. तब तक के लिए हम यहां पर रुकते हैं. चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगी. हम यू गए यू आए, तब तक के लिए डीजे मैडी. या दरम्यान आदरणीय प्रभाकरजी भगत साहेबांचं इथे शुभागमन झालं. मी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आज मात्र मंचकावरती नारी शक्ती तुम्ही पाहिलं असेल. जर माता जिजाऊंच्या पोटी एक गोंडस पुत्र जन्माला आलं नसतं तर या स्वराज्याचा खरा अर्थ आपल्याला कळला नसता. आणि या आमच्या सर्व महिला भगिनी मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत करूया. तीन षटकांचा खेळ संपलाय, पुढे एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी सहकारी मित्र गणेश काबड यांच्याकडे. बिलकुल रोशन, महिलाओं को कौन भूल सकता है. महिलाओं आजकल महिलाएं बहुत अग्रगण्य स्थान पर है. रानी पद्मा ना होती तो ना सम्राट अशोक होते, ना माँ साहेब जिजाऊ होती तो ना शिवाजी होते, ना संभाजी होते. ये महिलाओं का इतिहास. चांद पर पहला पैर किसने रखा होगा? भारतीय महिला सुनीता विलियम्स. आजकल अगर बात करेंगे तो अग्रगण्य स्थान पर शैक्षणिक राजकीय कला क्रीड़ा सांस्कृतिक एरिया में अपने नजर डाले तो महिलाएं अग्रगण्य स्थान पर. कौन भूल सकता है महिलाओं का? और जिस माँ के कोख से हम जन्मे वो माँ है महिला. कौन भूल सकता है महिलाओं का इतिहास? अगर माँ ना होती, क्योंकि माँ की ममता ये सबसे बड़ी होती है. ये माँ का प्यार कभी ना भूले, ध्यान में रखो ये महिलाओं का इतिहास है दोस्तों. लेकिन मैदान के अंदर ले चलते हैं, मैदान के अंदर अब जीत के लिए 12 गेंदे 27 रनों का यहां से आक्रमण करना होगा बल्लेबाजों को. बिल्कुल हम हरदम कहते हैं लैला को देखने के लिए मजनू की आंखें चाहिए, हुईर को देखने के लिए राजा की आंखें चाहिए और क्रिकेट को खेलने के लिए एक अनुभवी खिलाड़ी की आंखें चाहिए. यहां पर अनुभवी खिलाड़ी कौन है इसका तजुर्बा अब देखने के लिए मिलेगा. इस समय गेंदबाज के तैयार रन, ये निर्णायक ओवर हो सकता है. गेंदबाज जयेश भोईर उठाकर खेलने की कोशिश, नाव देख रहे नाव, लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति. 11 गेंद 27 रनों का समीकरण. टीवी स्क्रीन के ऊपर आपने देखा होगा क्या हरकतें हो रही है, गेंद को थोड़ा सा फ्लाइट दे रहे हैं. तर गणेश या दरम्यान सौ प्रमिलाताई मोहन भगत यांचं इथे आगमन झाले, माजी सरपंच उसारली ग्रामपंचायत आहेत आणि त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बिलकुल एक और व्हाइट बॉल आ रहा है. ये खेल है, कभी बदल सकता है, यहां पर आपको पता नहीं चलेगा. आप समीकरण 11 गेंदे 26 रन, यहां से एकाध बड़ा हिट आए, जोखिम भरा स्ट्रोक खेले तो शायद मुकाबला जीत सकती है टीम डीडब्ल्यू. ओह वाह भाई वाह, हमने कहा इन्होंने सुना और ये गेंद तारामंडल में चुमंतर 6 रन. बेहतरीन छक्का या निर्णायक क्षण में. मैंने कहा था खुद के ऊपर अगर संयम बरते, मेरिट के हिसाब से खेल करें तो निखिल ये मुकाबला आसानी के साथ जीत सकते हैं. 10 गेंदे 20 रनों का समीकरण नजर आ रहा है मैदान के अंदर. हमारे टेक्नीशियन निखिल बाबर नजर आ रहे हैं, काफी बढ़िया काम कर रहे हैं और उनकी टीम नजर आ रही है. स्टार टेनिस क्रिकेट और पीटीसी लाइव ये सभी दो टीमें इकट्ठा होकर काम कर रहे हैं, यानी कि इन्होंने अब एकता हासिल की है. संदीप वास्कर पीटीसी के फाउंडर और निखिल बाबर और उनकी टीम काम कर रही है. तो फिलहाल गेंदबाज तैयार, गेंदबाज के ऊपर आक्रमण, दबाव आ सकता है. अब मेंटली प्रेशराइज बन चुके हैं जयेश भोईर. ये देखिए सिर्फ दिशा दी, लेकिन फील्डर तैनात है डीप पॉइंट रीजन में. एक रन तो पूरी, दूसरे रन एक सेट बल्लेबाज को स्ट्राइक में लाते हुए नजर आ रहे हैं और दो रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ है.
डेरवली क्रिकेट टीम का 38 रन समीकरण अब बदलता हुआ नजर आ रहा है। 9 गेंदे 18 रनों की यहां पर जरूरत है। मर्दम कहते हैं निखिल कि लड़की जितनी पुरानी हो जाती है उसके तीखे तेवर नजर आते हैं, शराब जितनी पुरानी हो जाती है उसका नशा बढ़ता है, और मैदान के अंदर खिलाड़ी जितना पुराना हो जाता है उसकी तकनीकी बल्लेबाजी बढ़ती है। वैसे ही कुछ नजर आ रहा है मैदान के अंदर। बिल्कुल, जो सपोर्टर समर्थक है ज्यादा आवाज ना करे, आपको जल्लोष करने का मौका दिया जाएगा। गेंदबाज जयेश भोईर, ये देखिए बिल्कुल ऑन साइड पर गेंद को घुमाकर खेला, फील्डिंग भी वहां पर आला दर्जे की हुई। एक रन तो पूरी दूसरे के लिए और दूसरे रन के लिए तू मैं ऐसे ही तू मैं से लखनऊ की नवाब की गाड़ी छूटी थी तो इस बल्लेबाज की भी छूटी। विकेट का पतन। जो आजकल बेल्स नजर आ रही है वो थोड़े से डुप्लीकेट जरूर आए, लेकिन पहले जब क्रिकेट में आए आईपीएल में पहले बेल्स आए जिगजैग कंपनी ने मैन्युफैक्चर किए थे, वो बेल्स 5 लाख रुपए की थे, लेकिन आजकल ये डुप्लीकेट बेल्स बनाकर चाइना भेज रही है। चाइना ऐसी चीज है, ऐसा देश है, चली तो चांद तक नहीं तो शाम तक ऐसी चीजें रहती है उनकी, इसीलिए कोरोना वायरस से पीड़ित है वो लोग। ध्यान में रखो उनसे कुछ भी चीजें लेंगे तो फिर दगा हो सकता है आपके लिए। वाह भाई वाह, चाह गए, व्हाट अ डिलीवरी, व्हाट अ स्ट्रोक, 6 रन। गणेश हा सामना मी पहिल्यांदा उल्लेख केला ज्या पद्धतीने भारत पाकिस्तान सामना जेव्हा लागतो टीव्ही स्क्रीन मध्ये तेव्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून त्या संघाकडे पाहिलं होतं। नुकताच भिंगरवाडी नाईट स्पर्धेमध्ये 52 संघाने डेरवली संघाला पराभूत केलं होतं आणि यावेळेस मात्र जल्लोष साजरा होतोय डेरवली संघाच्या खेम्यामध्ये। बिलकुल, जैसे इंडिया पाकिस्तान ऑस्ट्रेलिया न्यू इंग्लैंड न्यूजीलैंड साउथ अफ्रीका ये पारंपरिक प्रतिद्वंदी होती है, वैसे ही कुछ ये टीमें। और जोरदार प्रहार करने की कोशिश, अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश, लेकिन अंपायर ने कहा नॉट आउट, और अपील में जोर ज्यादा उत्साह कम, और अंपायर ने कहा जाओ तहकीकात के लिए कोर्ट में। और यहां से देखिए समीकरण बदलता हुआ, अब 6 गेंदे 11 रनों की आवश्यकता। इस गेंद के ऊपर 1 रन लेने का मंसूबा बल्लेबाज ने दिमाग में लाना चाहिए था निखिल, लेकिन अब यहां पर दबाव एक सेट बल्लेबाज नौ स्ट्राइक गेंद के ऊपर रहेगा और एक अनसेट बल्लेबाज स्ट्राइक में आएगा, तो फिर उनके दिमाग के ऊपर उनके ऊपर प्रेशर रहेगा, क्योंकि मुकाबला जैसे भारत पाकिस्तान ऑस्ट्रेलिया इंग्लैंड साउथ अफ्रीका न्यूजीलैंड ऐसा मुकाबला जैसे होता है वैसे ही पारंपरिक प्रतिद्वंदी ये मुकाबला, कोई भी टीम जीते कोई भी टीम हारे हस्तोंदोलन करके ही मैदान छोड़िए, इस श्रृंखला का नियम है। आयोजक करता क्या कमाल की मेहनत, ये ट्रेन भी रुकती भी, कारण यही है सरपंच ट्रॉफी का शानदार जानदार आयोजन। ये भी देखना चाह रही है कोकण रेल है ये, और देखना चाह रही है कि श्रृंखला का आगाज कैसे किया जा रहा है मैदान के अंदर। भाइयों 7वां साल है और 7वें साल में ये जल्लोश, 6 गेंदे 11 रन, जैसे अब अग्नि परीक्षा से जा गुजरना होगा निखिल, और जैसे कहते हैं दोस्तों बिल्कुल स्पीड अप करें अंपायर्स मुकाबला, माता सीता ने भगवान श्री राम को पाने के लिए जैसे अग्नि परीक्षा दी थी वैसे ही दोनों टीमों को अग्नि परीक्षा से जा गुजरना होगा, लेकिन जैसे चक्रव्यूह रचा था अभिमन्यु के लिए वैसे ही चक्रव्यूह रचा जा रहा है भारतीय क्रिकेट टीम के इन कप्तान के माध्यम से डेरवली टीम के इन खिलाड़ियों को यहां पर फंसाने के लिए। गेंदबाज तैयार, स्पीड अप करें मुकाबला, 6 गेंदे 11 का समीकरण, गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। बिल्कुल, क्या रफ्तार के साथ बीड किया, और यहां से डॉट गेंद, पहले से ही बल्ला आने से पहले गेंद जाकर विकेट कीपर के, क्या गति थी गेंद में, वेरिएशन दागते हुए नजर आ रही है, तो यहां से रीड करने का मौका, आउट साइड ऑफ स्टंप वाली गेंदबाजी रख रहे गेंदबाज सागर भोईर यहां से गेंदबाजी के लिए आप कांड मंत्रणा देते हुए नौ स्ट्राइक गेंद के खिलाड़ी बिल्कुल धनंजय।
तो देखिए स्पीड अप करें, मुकाबला वक्त जाया हो रहा है, 5 गेंदे 11 का समीकरण हो रहा है, अंपायर स्पीड अप करें नहीं तो फिर 5 गेंदे 11 का समीकरण। निखिल क्या होगा मुकाबले का नक्शा, हर एक गेंद नई भविष्यवाणी लेकर आएगी, हर एक गेंद दबाव दबाव और दबाव दोनों टीमों के ऊपर, एक हाथ बड़ा स्ट्रोक बिल्कुल भातान क्रिकेट टीम के ऊपर दबाव लाएगी, लेकिन एक हाथ डॉट गेंद देरौली क्रिकेट टीम के ऊपर दबाव लाएगी। कौन सी टीम स्पेशलाइज मुकाबले में जीतेगी देखना होगा, कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी, कौन सी टीम हार का मातम, आने वाले वक्त के साथ चर्चा जारी रहेगी। लेकिन यहाँ पर सिट्टी बजेगी, ताली बजेगी और लेकिन डीजे मास्टर गलती वाला गाना ना बजाइए मैडी, बिल्कुल बिल्कुल पहला ही मुकाबला, इसके बाद जो मुकाबला है बिग फाइट देखने के लिए, बिग बैटल मैदान के अंदर। किंतु असैयार फील्डर तैनात है क्यारी की, मिड विकेट क्षेत्र में बल्लेबाज को चलता किया, अब दबाव बन चुका है बल्लेबाज के पारी का वांत, एक और सदमा। विश्वास भगत सरपंचा दावात मान, जितेंद्र भगत माजी सरपंचा अभिमान, हरेश्वर भगत माजी सरपंच छान। बेहतरीन शानदार कैच पकड़ा, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद विकेट, अब 4 गेंदे समीकरण 11 का बन चुका है, कंपलसरी चेसिंग इस श्रृंखला का नियम है। और अब बाइक साइड बल्लेबाज आ चुके हैं स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करने के लिए, अब स्ट्राइक में विनायक धुमाल, विनायक धुमाल अब स्ट्राइक एंड के ऊपर, कोपरोई टीम आ चुकी है उरण की, आपके लिए शुभकामनाएं भेजिए बापूजी देव कला मंच के चीफ कोरियोग्राफर अमृत मात्रे ने। तो फिलहाल तैयार गेंदबाज प्रदीप भोईर, प्रदीप भोईर अब 4 गेंदे 11 का समीकरण बनता हुआ नजर आ रहा है बिग बैटल मैदान के अंदर। ताली बजेगी, सिट्टी बजेगी, जोर होगा, हल्ला होगा, गुल्ला होगा, लेकिन डीजे मास्टर गलती वाला गाना ना बजाइए। देखिए मैदान के अंदर खेल होता हुआ, महिलाएं सक्षमीकरण, सब महिलाएं आती हुई, आज महिला का दिन है। ये देखिए यहां से फ्लाइट करती हुई गेंद, देखो डॉट बॉल, दबाव दबाव और दबाव। अगर सभी दर्शकों को ये मुकाबला अगर पसंद आया, जोरदार तालियां देकर स्वागत करें। क्या माहौल, क्या खेल, क्या यहाँ पर जज्बा, क्या आत्मविश्वास। लेकिन निखिल अमरदम कहते हैं लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करनी जरूरी होती है। मैदान के अंदर दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, आसमां को धरती पर लाने वाला चाहिए। कौन होगा इस मुकाबले को जमीन पर लाने वाला, कौन सा हो? व्हाट अ बिग स्ट्रोक, अरे बाबा हमारा सिर फोड़ेंगे यार, चेरन चुमंतर। नरेश भगत टीम मैनेजर दमदार, वसंत भोई देती सार्याना आधार, भरत भोई समाज सेवक दिलदार, मोहन भगत सेक्रेटरी दमदार। जर स्कोर लेवल झालं तर सुपर ओवर असेल, ही सूचना मात्र मी पुन्हा एकदा देईल, बिलकुल सुपर ओवर। अगर बराबरी का मुकाबला छूटता है तो निर्णायक क्षणों में सुपर ओवर का निर्णय लिया है आयोजककर्ताओं के माध्यम से, 2 गेंदे 5 रनों का समीकरण। मैंने कहा था क्रिकेट में कुछ भी हो सकता है, ग्लोरी इज द अनसर्टन साइड इज द क्रिकेट गेम, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, पल में हंसा देता है, पल में रुला देता है, पल में राजा, पल में रंग, और यहां पर वही होता हुआ नजर आ रहा है मैदान के अंदर। यहां से अब माहौल बनता हुआ नजर आ रहा है और यहां से देखना होगा 2 गेंदे 5 रनों का समीकरण, दबाव में आ चुकी है टीम भातान, बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी, ये बारी आ चुकी है अब टीम डेरोली क्रिकेट टीम की। बल्लेबाज विनायक धुमाल, फुल टॉस, महेंद्र सिंह धोनी की तरह फिनिश इज द स्टाइल, माहौल जोर शोर हल्ला गुल्ला, डीजे मास्टर को मौका। नितिन भगत डीजे प्रेक्षकांनी आत्मय जायचं नाही, मी पुन्हा एकदा डेरो टीमला विनंती करेन, आपण आनंद साजरा करा, सर्वप्रथम लाइनअप करा दोन्ही टीम, सामना कोणीही जिंको कोणी हारो तो विजय झालाय क्रिकेटचा। तर मी दोन्ही टीमला विनंती करतोय, गोरख धुमाल आपण लाइनअप करायचं आहे, डेरोली संघ आणि बातान संघ आपण लाइनअप करा, एकमेकांना हस्तांतरण करा, नेक्स्ट मॅच साठी
वाकुळ आणि कोपरी टीमला विनंती करतो आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा. बिलकुल, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बन जाता. देखिए बड़ी बड़ी श्रृंखला आपके सामने आएंगे. एक बार जीत डेरेवली को क्या मिली, इतनी ज्यादा उछलने की जरूरत नहीं. जितने जीत के चर्चे आपके नहीं होते उतने हार के चर्चे भातान टीम के भी होते हैं गली चौराहे मोहल्ले में. ध्यान में रखो अहंकार क्रिकेट में नहीं होना चाहिए. हस्तोंदोलन, अच्छा खेल, दोस्ती पूर्वक लड़ाई होते हुए दोनों भी टीम एक दूसरे को आत्मसम्मान देते हुए ये खेल है. अगर ये मुकाबला दर्शकों को पसंद आए तो दोनों टीम के लिए पहले जोरदार तालियां बजाकर स्वागत करें. क्या माहौल, क्या खेल, क्या यहां